तर सलामीची जोडी मैदानामध्ये कुशल आणि नवनाथ पाटील खेळण्यासाठी सज्ज होतील. जगजन कुकच्या टीमकडून पहिला षटक टाकण्यासाठी बॉलला तयार. चार ओव्हरची मॅच आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन कंपल्सरी चेस आणि इंटरनॅशनल जे नियम आहेत ते सर्व नियम या स्पर्धेमध्ये वापरले जातील. त्यामध्ये LBW देखील इन्क्लूड असेल. तर यानंतर होणारी मॅच जय गणेश सारसोळे आणि गावदेवी दारावे. पहिली इनिंग झाल्यानंतर दोन्ही टीमचे कॅप्टन आम्हाला अपेक्षित असतील टॉससाठी, कारण दिलेल्या वेळामध्ये संपूर्ण स्पर्धा आम्हाला पार पाडायची. आज 8 सामने सिंगल फेरीतले खेळवले जातील, त्यानंतर क्वार्टर फायनलच्या मॅचेस खेळवल्या जातील ड्रॉ करून. पहिलं षटक टाकण्यासाठी बॉलर तयार होईल. अनुप पाटील एक 12th मॅन कॉमेंट्री बॉक्समध्ये लवकरात लवकर पाठवा बॉल टाकायच्या अगोदर. तर पहिलं षटक टाकण्यासाठी अबू इथे तयार होतोय. येस अंपायर सिग्नल मॅच स्टार्ट. भूषण पाटील पंचांच्या भूमिकेमध्ये इथे सज्ज झालेत आणि आमचे तानाजी भोईर काका या मॅच मध्ये. तर पहिला डेड बॉलचा इशारा इथे येतोय. कदाचित बेल्स यांच्यावरून इथे पडली असावी आणि पुन्हा एकदा खेळायला इथे सुरुवात होईल. पावसाळी रबर बॉल स्पर्धा हा हंगाम. नगरसेवक ट्रॉफी 2018 विद्यमान कार्यसम्राट नगरसेवक आदरणीय ज्ञानेश्वरजी सुतारसाहेब यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा. त्यांना अतिशय चांगली साथ लाभली त्यांच्या बंधूंची, समाजसेवक अविनाशजी सुतार, त्यानंतर अनिलजी भोईरसाहेब, किरण मेहर, दत्ताजी नाईक आणि विवेक सुतार यांच्या संकल्पनेतून या स्पर्धेला आज आपण सुरुवात करतोय. 2018 हे पर्व तिसरं या स्पर्धेचं. पहिली स्पर्धा मिल्ट्री मैदानावर झाली होती नेरूळच्या, दुसरी स्पर्धा आपण याच मैदानावर खेळवली आणि तिसरी स्पर्धा यंदाच्या हंगामामध्ये आपल्या समोर रंगत असताना. आखू टप्प्याचा चेंडू हुक करायचा होता, पूर्णपणे फसलाय बॅट्समॅन कुशल आणि एक निर्धाव चेंडूची सांगता होत असताना पहिलं षटक अबू इथे हाताळतोय. एक चांगला गोलंदाज आहे जगजन कोक्षे टीमचा. आज आपण पाहू शकाल जे आसपासचे संघ आहेत, जे आसपासचे गावं आहेत, त्या गावांच्या दरम्यान आपण पहिल्या फेरीचे सामने खेळवलेत. त्याचं कारण देखील आहे, कारण आम्हाला अपेक्षित होती मॅच ठीक 10 वाजता. बिलकुल 10 वाजता आज पहिला बॉल पडला. 16 संघ आज एकाच दिवशी आम्हाला खेळवायचे आहेत. क्वार्टर फायनलपर्यंतचे सामने आम्हाला कम्प्लीट करायचे आहेत. सेमीफायनल आणि फायनल संडेला असतील या स्पर्धेच्या ग्रामीण विभागातल्या. त्यावेळेला आखू टप्प्याचा चेडू बॅटची कडा घेतली, तिथे विकेट किपर मिस करतोय. तोपर्यंत सिंगल इथे कम्प्लीट केली जाते. कुशलच्या बॅटमधून पहिली धाव इथे अर्जित होते. कुशल 11 सारसोळे, टीमची धावसंख्या 1. 4-4 ओव्हरच्या मॅचेस पहिल्या फेरीतल्या होतील. दुसऱ्या फेरीमध्ये क्वार्टर फायनलमध्ये देखील 4-4 ओव्हरच्या मॅचेस आम्हाला अपेक्षित आहेत. भूषणने देखील अतिशय चांगलं सहकार्य केलं. दिलेल्या वेळेमध्ये ठीक 9:15 त्यांचा संघ इथे उपस्थित झाला आणि त्यानंतर शिरवणे प्रतिष्ठान विरुद्ध कुमार 11 तुर्बे यांच्या दरम्यान मॅच रंगली. पहिली मॅच जिंकली कुमार 11 तुर्बे या टीमने या नगरसेवक ट्रॉफी 2018. दुसऱ्या फेरीनंतर काही जे नियम आहेत या स्पर्धेचे, प्रत्येक कॅप्टनपर्यंत आम्ही पोहोचू ज्यावेळेला कॅप्टन टॉससाठी येतील या स्पर्धेला. तर बॉलर तयार होतोय. अबू फेस करेल बॅट्समन नवनाथ पाटील. आखू टप्प्याचा चेंडू नवनाथ पाटीलसाठी, हुक करण्याचा प्रयत्न सरळ जातोय. बाउन्सर विकेट किपरच्या हातामध्ये आणि तुम्ही पाहू शकाल या खेळपट्टीवर बाउन्सर अतिशय महत्वाचा बॉल ठरतोय. मागच्या 2-3 दिवसाचा जर विचार केला तर भरपूर पावसाचं थैमान घातलं होतं नवी मुंबईमध्ये आणि अखेर पावसाने थोडीशी विश्रांती घेतली आणि त्यानंतर अतिशय चांगली स्पर्धा आपल्या समोर रंगत असताना. यावेळेला फाईन लेगच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. दर्जेदार क्षेत्ररक्षण तिथे होतोय. 1 रन होती तिथे. दुसरी धाव देखील कम्प्लीट केली जाते दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून आणि नवनाथ याचं देखील खातं उघडतंय. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 3 या आकड्यावर. तर थोडीशी संत आणि शांत सुरुवात पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळते, परंतु आक्रमक आहेत कुशल 11 सारसोळे टीमचे सर्वच खेळाडू, कारण जवळपास 14 वर्ष अधिराज्य गाजवलं टेनिस क्रिकेट विश्वावर कुशल 11 सारसोळे टीमने. त्यामध्ये अनेक दिग्गज लिजंड खेळाडू यांनी अतिशय महत्वाची भूमिका पार पाडली.
यावेळेला फुलर लेनचा बॉल ऑन ड्राइव्ह केलाय, बॉटमॅनचा खूप चांगला वापर, काउ कॉर्नरला क्षेत्ररक्षक तैनात, दर्जेदार तिथे फिल्डिंग होत असताना तिथे सुजित होता, फक्त एक रन मिळते नवनाथ पाटीलला. ही खासियत आहे या टीमची, कारण आक्रमकता ठासून भरली या टीमकडे. शशी आणि अक्षरशः क्रिकेट गाजवलं. शशी बरोबर दत्ता असतील, एक लिजन खेळाडू कॅप्टन या नावाने सुपरिचित देवनाथ मडवी असतील. यांनी अक्षरशः क्रिकेट गाजवलं कुशल सारसोळे टीमसाठी, आणि आता मात्र हे संपूर्ण तरुण शिलेदार क्रिकेट खेळत आहेत. यावेळेला फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक जज करतो अनुप पाटील, परंतु पोहोचू शकला नाही बॉलपर्यंत. सिंगल मिळते कुशलला, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 5 या आकड्यावर. पहिलं षटक इथे चालू आहे अबू याचा, आणि मला वाटते पहिल्या षटकाची कदाचित समाप्ती इथे होईल, आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवर धावसंख्या 5 SDJ. तर सर रमाकांत आचरेकर यांच्याजवळ क्रिकेट शिक्षणाचे धडे ज्या खेळाडूने गिरवले असे देवनाथ मडवी यांनी अक्षरशः क्रिकेटचा कार्यकाळ गाजवला कुशल इलेवन सारसोळे टीमसाठी. दत्ता असतील, शशी असतील, उदय असतील, गुरुनाथ पाटील असतील, असे अनेक खेळाडू आहेत. मंगल लारा एक चांगले खंदे समर्थक या टीमचे, आणि त्यांचे सपोर्ट स्टाफ, त्यामध्ये आमच्याबरोबर पापाजी आहेत, आणि भरपूर मोठा सपोर्ट स्टाफ घेऊन नेहमीच कुशल इलेवन सारसोळ्या संघ मैदानामध्ये उतरतो. तर हे सर्वच खेळाडू अक्षरशः क्रिकेटच्या दुनियेमध्ये गाजलेले पाहायला मिळाले. तर अनुप पाटील बॉलिंग मार्कवर सज्ज येतोय, दुसरं षटक टाकण्यासाठी कॅप्टन आहे टीमचा जय गजानन कोक्षेतकडून राईट मोर द विकेट. अखू टप्प्याचा चेंडू बॅकफुटला गेला आणि यावेळेला कट केला आहे, कव्हर पॉईंटच्या वरतून चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे, 6 धावांसाठी षटका. उंचीचा पुरेपूर फायदा घेतला यावेळेला बॅट्समन अनुपने, अनुपच्या, आणि यावेळेला बॅकफुटला जाऊन कट केलाय 6 धावांसाठी. चला दोन्ही अंपायर जो काही निर्णय आमच्यापर्यंत असेल लवकरात लवकर पोहोचवा. डेड बॉल, ओके, धन्यवाद. आणि विनंती असेल बेल्स काढली तरी चालेल, कारण हवेचा वेग भरपूर वाढलेला आहे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील. कॅरेबियन कंट्रीमध्ये तुम्ही पाहिलं असेल पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडिज जो सामना होता, जवळपास 4 ओव्हरच्या मॅचमध्ये बेल्स नव्हती एस्टॅनवर, एवढी हवा त्या मॅचमध्ये होती. तर दोन्ही अंपायरला विनंती असेल तर बेल्स काढून मॅच तुम्ही कंटिन्यू करा. तर अंपायरचा डिसिजन येतोय, हा डेड बॉल, टीमची धावसंख्या 5, पहिलं षटक संपल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये अंपायरचा इशारा येतोय वाईड बॉल, टीमची धावसंख्या आता मात्र 6 या आकड्यावर. सेकंड ओव्हर प्रोग्रेसवर असताना, कारण एक निर्धाव चेंडू डेड बॉल घोषित करण्यात आला होता तानाजी काका यांच्या माध्यमातून, चांगला निर्णय दोन्ही अंपायरने घेतला संघनमताने, आणि एक चांगली स्पर्धा आपल्यासमोर रंगताना दिसते. तर गावदेवी दारावे संघ आपला कुठलाही प्रतिनिधी आला असेल तर लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्समध्ये तुम्हाला यायचं आहे. ऑन साईडला मिडविकेटला क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल इथे मात्र कुशलच्या खात्यामध्ये जाते, टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 7 या आकड्यावर. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस, दुसरं षटक इथे हाताळतोय जय गजेंद्र कुक्षेत टीमकडून, अनुप पाटील स्वतः टीमचा कॅप्टन, एक मोठा खेळाडू आहे टेनिस क्रिकेट विश्वातला, अक्षरशः गाजवले क्रिकेट अनुपने. यावेळेला स्लोअर वन बॉल, पहिलेच पिक केला, बॅकफुटला जाऊन मिडविकेटला दिशा दिली, बॅट्समन नवनाथ पाटीलच्या बॅटमधून एक लांबलचक षटकार. धावसंख्या 6 ने पुढे सरसावली, तर धावसंख्या स्कोरबोर्डवर 13 या आकड्यावर. 13 धावा, खूप चांगली बॅटिंग इथे. तर
तर धावसंख्या 13 या आकड्यावर. या स्पर्धेमध्ये कुठल्याही क्षणी तुम्हाला बॅट्समनला जर आवश्यक असेल नवीन बॉल तर तो दिला जाईल याची नोंद घ्या, कारण मागच्या वर्षी देखील त्याच नियमांतर्गत स्पर्धा इथे खेळवली होती. संपूर्णपणे तुम्हाला अधिकार आहेत, कुठल्याही वेळेला बॉल इथे चेंज करून दिला जाईल, परंतु अंपायर देखील पहिले बॉल चेक करतील आणि त्याचनंतर बॉल चेंज होईल. डायरेक्ट तुमच्या हातामध्ये बॉल दिला जाणार नाही याची नोंद घ्या. दोन्ही टीमचे बॅट्समन आणि संपूर्ण स्पर्धेचे सर्वच कॅप्टन बॉल तयार. अनु पाटील फुलर लेनचा बॉल, यावेळेला वेगवान चेंडू इथे पाहायला मिळतोय. अंपायरचा इशारा होतोय, इट इज अ वाईड एक्स्ट्रा रन. टीमची धावसंख्या 14 या आकड्यावर, तर 14 धावा इथे फलकावर लागल्यात. यावेळेला फटका फसलाय, टॉप एज, चेंडू हवे क्षेत्ररक्षक खाली आणि फलंदाज मात्र बाद होतोय. पहिल्या विकेटचं बदन कुशल सारसोळी टीम साठी. नवनाथ पाटील बॅक टू द पॅवेलियन. नवीन बॅट्समन गुरुनाथ पाटील मैदानामध्ये खेळण्यासाठी तयार होतील. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 14 असताना पहिला गडी मात्र बाद होतोय 14 या आकड्यावर. गुरुनाथ पाटील खेळण्यासाठी सज्ज. सेकंड ओव्हर सध्या प्रोग्रेसवर. चार ओव्हरची मॅच, महत्वपूर्ण सामना प्रत्येक टीमसाठी. चला जास्त वेळ घेऊ नका दोन्ही टीम, कारण तर दोन धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत बॅट्समन कुशलच्या बॅटमधून. टीमची धावसंख्या 16 या आकड्यावर. सेकंड ओव्हर इथे चालू असताना जयगजन कोक्षे टीमचे कॅप्टन अनु पाटील इथे गोलंदाजी करतात. एक चांगला संघ प्रस्थापित केलाय जयगजन कोक्षे टीमने, त्यामध्ये दीपक पाटील देखील खेळताना दिसतात, स्टार खेळाडू. आणि यावेळेला ऑन साईडला त्यांच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षण तिथे होईल. एक रन कम्प्लीट होते, सेकंड रनसाठी इथे चान्स घेतला जातोय कुशलच्या माध्यमातून आणि दुसरी रन देखील इथे कम्प्लीट केली जाते. दोन रन बरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 18 या आकड्यावर. 18 धावा स्कोर बोर्डवर. शेवटचा बॉल शिल्लक या ओव्हर मधला. चार ओव्हरची ही मॅच आणि प्रत्येक सामना चार ओव्हरचा खेळवला जातोय. तर जय गणेश सारसोळे टीमचे कॅप्टन गणेश आपल्याला टॉस साठी यायचं आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यानंतरची ओव्हर झाल्यानंतर. आणि गावदेवी दारावे टीमचे कॅप्टन, सचिन नाईक एकच वेळा कॉल केला जाईल, कारण ही स्पर्धा अतिशय वेगळ्या स्टेजवर खेळवली जाते. एक मोठी स्पर्धा आहे, त्याच दरम्यान या स्पर्धेचे भाग्य विधाते आदरणीय ज्ञानेश्वरजी सुतार साहेब यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. अंपायरचा इशारा येतो, इट इज अ वाईट एक्स्ट्रा रन मिळते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 19 या आकड्यावर. 19 रन. दुसरी मॅच आजच्या या दिवसातली. थोड्याच वेळात हलक्याशा पावसाच्या सरीचं आगमन देखील होईल आणि एक रंगतदार असं वातावरण असेल स्पर्धेमध्ये. बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा कव्हर्सला दिशा दिली. एक रन कम्प्लीट होते कुशलसाठी, सिंगलच मिळेल कुशलला. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या 5, दुसऱ्या ओव्हरमध्ये मला वाटतं आल्या 15. आणि अशा प्रकारे 2 ओव्हरचा खेळ इथे मात्र संपला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवर धावसंख्या 20. दोन मिनिटं तर 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवर धावसंख्या 20 आणि यानंतरचा आवाज तुमच्या समोर पुन्हा एकदा असेल उमेश म्हात्रे सरांचा. धन्यवाद. थँक्यू कुणाल. Thank you very much,
तमाम प्रेक्षकांचं मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो या नगरसेवक चषक शिरवणे 2018 च्या वतीनं. या स्पर्धेचे भाग्यविधाते सन्माननीय नगरसेवक ज्ञानेश्वरजी सुतार साहेब आणि समाजसेवक अभिनाजी सुतार साहेब यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आहे दीपक पाटील, एक लिजेंड असा खेळाडू. ओहो, यावेळेस बघा लिस्टिक सोडून चाललाय. इथं एक रन कंप्लीट केली जाते दुसऱ्या धाबेचा, इथं प्रयत्न होईल का? आणि इथं तसं होताना दिसते. दोन रन इथं कंप्लीट करतोय. यस, पंचांचा इशारा भूषण पाटील, व्हाईट प्लस दोन. अशा एकंदरीत तीन धाबा या स्कोअर कार्डवर जोडल्या जातात. आणि संघाची धावसंख्या तेवीस धाबा. एक गडी बाद तेवीस धाबा. आणि आपण पाहतो मित्रांनो या स्पर्धेची लढत, दुसरी लढत. पहिला सामना विद्यमान सामना कुमार इलेवन तुर्भे या संघानं जिंकला शिरोमणी प्रतिष्ठानला पराभूत करून. यावेळी बघा बॅकफुटर गेला, स्ट्रोकसाठी जागा बनवली आणि तिथं रिजन खाली होता. चेंडू सीमारेषा पलीकडे, कुशलच्या बॅटमधून हा षटकार येतोय आणि टीमची धावसंख्या मात्र 6 ने वाढली जाते 29 या आकड्यावर. डीजे प्लीज. थँक्यू. तर बघा बॅट मधून कुशलच्या येतो षटकार, संघाची धावसंख्या 29 या आकड्यावर जाऊन पोहोचली. दीपक पाटील राईट आर्म राऊंड द विकेट, आउटसाइड द ऑफ स्टंप पिचिंग केलाय, चेंडू सोडून दिला, एक रन इथं कंप्लीट केली. खराब यष्टी रक्षक, खराब यष्टी रक्षण, एक रन. आणि यस इथे मात्र डॉट बॉलची सांगता, निर्धाव चेंडूची सांगता होते. तर किरण मेहर साहेब यांच्या माध्यमातून दीपकसाठी सुवर्ण संधी आहे. तर दीपक पाटीलनं या स्पर्धेमधली हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयाचं बक्षीस इथं जाहीर झालेलं आहे. आमचे सन्माननीय आणि आमचे परममित्र किरण मेहर साहेब यांच्या माध्यमातून दीपक पाटीलसाठी हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक इथं जाहीर झालेलं आहे. यावेळी बघा बॅकफुटवर गेला, स्ट्रोकसाठी जागा बनवली, बुलंदी पाऊर, टायमिंग बेमिसाल. गुरुनाथ पाटीलच्या बॅटमधून षटकार येतो आणि नक्कीच पावसाला इथं सुरुवात झालेली आहे. तर या 6 धाबानं मात्र टीमची धावसंख्या वाढली जाते 36 या आकड्यावर. 36 धाबा, 3 चेंडूंचा इथे खेळ संपला. दीपक पाटीलच्या गोलंदाजीवर मात्र हल्ला कसा चढवला जातो, एक भयानक हल्ला. पहिला षटकार कुशलनं मारला, त्यानंतर दुसरा षटकार मात्र नक्कीच गुरु. गुरुनाथ पाटीलच्या बॅटमधून हा दुसरा षटकार येतोय आणि 3 चेंडूमध्ये 12 धावा इथं काढलेल्या आहेत दीपक पाटीलच्या गोलंदाजीवर. टीमची धावसंख्या 36 धावा. पावसाला सुरुवात झालेली आहे आणि खरोखरच आपण पाहतोय पावसाली रबर बॉल्स क्रिकेट स्पर्धा, नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वामधले सर्वाधिक मोठ्या रकमेची स्पर्धा अर्थातच नगर सेवक चषक शिरवणे 2018. यावेळी का फुल ऑर लाईनचा चेंडू, चेंडूला टर्न केलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, गुरुनाथ पाटीलच्या बॅटमधून लागोपाठचा दुसरा षटकार.
तुझ्या तोंडाला तोंड माझा मेळा हक नाही बघून दुश्मन जळ तर बघा कुशल बाद झालाय वैयक्तिक 20 या धावसंख्येचं योगदान देऊन आपल्या संघाला त्याच्यामध्ये दोन उत्तुंग षटकार कुशलच्या बॅटमधून पहिले चांगली खेळी आपल्या संघासाठी सजवली आणि बघा कुशलच्या जागेवर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चाललाय दीपक वैती आणि शशी मेहर ही जोडी सध्या मैदानावर खेळते बघा तीन षटकांचा खेळ संपला तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 45 धावा आणि चौथ्या षटकाला सुरुवात असताना पहिल्या चेंडूवर मात्र तज्ज्ञेशनं मिळालेलं पहिलं यश तज्ज्ञेशच्या रूपानं भेटलं आणि फलंदाज मात्र बाद झाला कुशल यावेळेला बघा आखू टप्प्याचा चेंडू फटका फसलाय चेंडू हवेमध्ये एलिव्हेशन मात्र फटक्याला कमी इथे मात्र एक्सलंट कॅच अतिशय सुरेख दर्जाचा झेल टिपला आणि फलंदाज मात्र इथं बाद होतोय तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतोय प्रस्थान करताना दिसतो गणेश अतिशय नामवंत असा खेळाडू गणेश धावसंख्या टीमची 45 आकडेवर हॅट्रिक बॉल असेल या स्पर्धेमधले हॅट्रिक साचतोय की काय या पहिली तर दिनेश आखू टप्प्याचा चेंडू शॉर्ट ऑन पूल केला चेंडूला टर्न केला स्क्वेअर लेगला तिथं खराब क्षेत्ररक्षण इथं मात्र आळस दाखवला क्षेत्ररक्षणानं आणि चेंडू मात्र सीमारेषा पलीकडे जातोय चार धावांसाठी हा चौकार लावके कडक 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 डीजे वर हवेन द मिक्स तर चार धावांना संघाची धावसंख्या टीमची धावसंख्या 49 धावा तीन गडी बाद 49 या आकड्यावर कुशल सारसोळी संघ पोहोचलाय अजूनही तीन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे या डावामधला तर दिनेश कमसिंग बोल्ट राईट एम ओर द विकेट यावेळी बघा आखो टप्प्याचा चेंडू गुडलिंग स्पॉटवर टप्पा पडला थोडासा उसली घेणारा चेंडू होता बॅकफुटवर जाऊन हुक करण्याचा प्रयत्न झाला आणि प्रयत्न इथं हाणून पाडला जातोय या तज्ज्ञेशच्या गोलंदाजीच्या माध्यमातून शशी मेहरचा बीट केलं जातंय शशी मेहरला टीमची धावसंख्या 45 या आकड्यावर जाऊन पोहोचली अतिशय सुरेख अशी फलंदाजी आपण पाहिलीत शशीच्या बॅटमधून एक चौकार आणि तिथं खराब क्षेत्ररक्षण दीपक पाटील तिथं स्क्वेअर लेग रिजनमध्ये होता आणि खरं तो चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही चांगलाच गती प्राप्त झाली होती चेंडूला यावेळेस तुम्ही फटका पाहू शकाल सुरेख फटका अतिशय सुरेख फटका शशी मेहरच्या बॅटमधून षटकार येतोय संघाची धावसंख्या 55 किती वेळ या गोलंदाजानं फटक्या मारण्यासाठी दिला होता शशी मेहर बॅकफुटवर गेला सकाळचा चहा घेतला वर्तमानपत्र वाजलं त्यानंतर हा षटकार ठोकला शशी मेहरच्या बॅटमधून ओहो यावेळेस बघा वेगवान चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप पिचिंग केला आणि ते मात्र मी म्हणेन बीट केलं जाते शशी मेहरला निर्धाव चेंडूचे सांगता हा डाव मात्र संपलाय पहिला इनिंगचा खेळ इथं संपला पहिल्या इनिंग नंतर धावसंख्या कुशल 11 सारसोळी संघ टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना 55 धावा आणि 56 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलंय ते म्हणजे जय गजानन कुशल संघासमोर यस डीजे तत्पूर्वी मी विनंती करतोय कुशल यस जय गजानन सारसोळे आणि गावदेवी दारावे या दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय टॉस साठी इथे या
जय गजानन सारसोळी संघाचा कर्णधार इथं उपस्थित आहे. तर मी विनंती करतोय गावदेवी दारावे या संघाला स्पेशल विनंती असेल. सचिन नाईक, तुम्ही जर या मैदानामध्ये उपलब्ध झाला असेल तर लगेच इथं टॉससाठी तुम्हाला व्यासपीठाजवळ यायचं आहे, याची कृपया नोंद घ्या. एकच अनाऊन्स केली जाईल आणि दुसऱ्या इनिंगचे 3 चेंडू पडण्याच्या अगोदरच तुम्ही जर टॉससाठी नाही आला तर खरोखरच या स्पर्धेच्या माध्यमातून तुमच्या संघासाठी पेनल्टी इथे लावण्यात येईल, याची कृपया नोंद घ्या. जय गणेश सारसोळे आणि गावदेवी दारावे. तर मी विनंती करतो जय गणेश सारसोळे संघाचा इथे कर्णधार उपस्थित आहे, गावदेवी दारावे संघाचा सचिन नाईक. यस सर. तर जाऊया मॅच कडे मित्रांनो. मॅच खूप इंटरेस्टिंग आहे, अतिशय एक रोमहर्षक असा सामना. आणि आपण पाहतोय नगरसेवक चषक शिरवणे 2018 मध्ये मी तमाम प्रेक्षकांचं, क्रीडा रसिकांचं आणि आलेल्या सर्व मान्यवरांचं हार्दिक असं स्वागत करतोय आणि घेऊन जातो या मैदानामध्ये. एक रणकंदन पेटलाय, रणांगण पेटलाय आणि त्या रणांगणामध्ये 2 योद्धे इथं उतरलेले आहेत, अर्थातच कुशल सारसोळे संघ आणि 1 योद्धा जय गजानन कुक्षेत हा संघ. 56 धाबांचं लक्ष या मॅचमध्ये ठेवण्यात आलंय आणि या 56 धाबांच्या लक्ष्याला तर लवकरात लवकर सलामीची जोडी इथं मैदानामध्ये पाठवायची. जय गजानन कुक्षेत अनुप पाटील, तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये चालली. आपण पाहतोय जय गजानन कुक्षेत संघाची एक नामवंत टेनिस क्रिकेट विश्वामधली नामवंत जोडी अनुप पाटील, विनोद पाटील. आणि खरोखरच मागच्या स्पर्धेमध्ये श्री गणेश मित्रमंडळाच्या माध्यमातून भूमिपुत्र सेक्टर 23 कोपरखेरने या मैदानामध्ये मागच्याच वीकला जी स्पर्धा झाली होती त्या स्पर्धेमध्ये 102 धावा त्या स्पर्धेमध्ये केल्या होत्या. याच जोडीनं विनोद पाटील, अनुप पाटील आणि तोच फलंदाज मात्र सज्ज झालाय. पहिल्या स्पर्धेमधली पहिली अर्धशतकी खेळी या विनोद पाटीलच्या माध्यमातून झाली होती आणि तोच फलंदाज सज्ज झालाय 56 धाबांच्या लक्ष्याचा इथं पाठलाग करण्यासाठी. सलामीची जोडी आपण पाहतोय. इथं टॉस केला जातोय तिसऱ्या सामन्याचा. आमचे सन्माननीय गणेश भोईर साहेब यांच्या माध्यमातून लेट्स गो प्ले सामन्याला इथं सुरुवात होते. पहिलं षटक इथं हाताळण्यासाठी सज्ज गोलंदाज गुफरान. तर गणेश भोईर साहेब यांच्या माध्यमातून टॉस केलाय आणि टॉस मात्र जिंकलाय. येस सर. जय गणेश सारसोळे या संघानं टॉस इथं जिंकलाय. मिथून फिल्डिंग काय निर्णय आमच्यापर्यंत लवकरात लवकर. येस, फिल्डिंग करण्याचा निर्णय आलाय. तर बघा अनुप पाटीलच्या बॅट मधून षटकार येतोय. अतिशय सुरेख फटका, एक देखणी फटका, कॉपी बुक स्टॉक स्टाईलने हा फटका मारतोय अनुप पाटील. आणि संघाची धावसंख्या मात्र संघाचा श्री गणेशा षटकाराने केला जातोय. टीमची धावसंख्या 6 या आकड्यावर. अजूनही 50 धाबांचं लक्ष या मॅचमध्ये, 56 धाबांचं लक्ष ठेवलं आहे आणि 50 धाबांची गरज आहे. येणाऱ्या 23 चेंडूमध्ये 50 धाबांची आवश्यकता. गुफरानच्या पहिल्या चेंडूवर मात्र षटकार. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर मात्र लिखू ना. सहा धाबा गुफरान, लेफ्ट आर्म ओवर द विकेट. यावेळी बघा अख्खो टप्प्याचा चेंडू फटका पसलाय, चेंडू हवेमध्ये ट्रॅव्हल झालाय.
शतरक्षक चेंडूच्या पाठीमागे धावतोय, दोन रन इथं कंप्लीट केल्या जात आहेत. इथं मात्र तीन शतरक्षक चेंडूच्या पाठमोरा करतील. तोपर्यंत इथं घेतलेल्या तीन धावा या स्कोर कार्डवर जोडल्या जातात आणि तीन धावांबरोबर संघाची धावसंख्या, टीमची धावसंख्या आत्तापर्यंत लागली 9 या आकड्यावर. 9 धावा स्कोर कार्डवर जोडल्या जातात. 56 धावांचं लक्ष या मॅचमध्ये ठेवण्यात आलंय आणि आपण पाहतोय कुशल सारसोळे आणि जय गजानन कुक्षेत या दोन संघामध्ये रंगलेला हा सामना. 56 धावांचं लक्ष या मॅचमध्ये ठेवण्यात आलंय जय गजानन कुक्षेत या संघासमोर. आणि सलामीची जोडी टेनिस क्रिकेट विश्वामधला एक नामवंत असा फलंदाज विनोद पाटील मागच्याच हंगामामध्ये कोपरखेरणेच्या स्पर्धेमध्ये रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये पहिली अर्धशतकी खेळी करणारा हा फलंदाज सज्ज होत झालाय. यास यावेळेस बघा कॉट बियाइंड द स्टंप बिग थिक एच आणि फलंदाजी तर बाद होतोय. विनोद पाटील तंबूच्या आश्रयाला परतला. उशीर झायला कामाव जायला उशीर झायला बघतोय गोल्डन डकचा शिकार ठरतो या स्पर्धेमधला गोल्डन डक. आणि मित्रांनो, डग ही संकल्पना क्रिकेटमध्ये कधी आली नक्कीच आपल्याला आठवत असेल. ज्यावेळेस 17 जुलै 1866 साली ज्यावेळेस वेल्सचा राजा प्रिन्स हा शून्यावरती बाद झाला, त्यानंतर वर्तमानपत्रामध्ये छापण्यात आलं होतं की वेल्स इज अ मूव्ह टू द शाही पॅव्हिलियन, डग इज अ शाही पॅव्हिलियन. आणि त्यानंतर मात्र डग ही संकल्पना क्रिकेटमध्ये उच्चारण्यात आणण्यात आली आणि डगचा शिकार गोल्डन डग ठरलाय यावेळेस विनोद पाटील. ओहो, अतिशय वेगवान चेंडू चाललाय फाईन लेगला चिरून आणि यस पंचांचा इशारा येतोय बाईच्या रूपानं. हा मात्र चौकार सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. तुमची धावसंख्या 13 या आकड्यावर. यस डीजे तर टीमची धावसंख्या 22 रूपानं हा चौकार येतोय आणि खरोखरच अतिशय वेगवान चेंडू फेकला होता गुफरांना. 4 धावा आणि संघाची धावसंख्या 13 आकड्यावर जाऊन पोचली. 56 धावांचं लक्ष या मॅचमध्ये ठेवण्यात आलंय आणि आपण पाहू शकाल मंचावर उपस्थित आहेत आमचे परम मित्र सानपाडा गावचे संजय ठाकूर साहेब. त्यांचं मी या नगरसेवक चषक शिरवण्याच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. तर बघा मित्रांनो, पहिल्या षटकाचा खेळ इथं संपला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 13 धावा या स्कोर कार्डवर जोडल्या जातात. डीजे प्लीज.
तर जग्गू मेहरच्या या गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला दिसत आहेत आणि ती तशीच गोलंदाजी करतोय जग्गू मेहर. जग्गू मेहर अतिशय चांगलं त्याचं स्टान्स आहे, रिदम पहा, बॅलेन्स पहा, एक जबरदस्त शैली. आणि बघा खांद्यातून चेंडू मात्र फिरवला जातो जग्गूच्या माध्यमातून आणि हीच तर खासियत आहे जग्गू मेहरची. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय मनीष. मनीष आणि आकाशी जोडी येणारे चेंडू असतील 9 आणि 14 धावांची गरज. 9 चेंडू 14 धावा असं समीकरण या मॅच मध्ये आलंय आणि अनुप पाटीलने इम्प्रेस केलंय. खरोखरच अनुप पाटीलचे खेळी आपण पाहिले, प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करून गेला, परंतु जास्त काळ मात्र खेळपट्टीवर टिकला नाही अनुप पाटील. आणि खरोखरच मोठे चिंतेची बाब असेल आपल्या संघासाठी अनुप पाटीलची विकेट. तर सज्ज झाला नवीन फलंदाज मनीष आणि आकाश. मनीष सज्ज झालाय, जग्गू मेहर सज्ज झालाय बॉलिंग मार्कवर. 9 चेंडू 14 धावा. यावेळेस बघा बॅकफुटवर गेला, स्टिअर केला चेंडूला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. गुफरान चेंडूवरती येईल, चेंडू अडबेल, तोपर्यंत सिंगल मात्र कंप्लीट केली जाते मनीषच्या माध्यमातून आणि संघाची धावसंख्या 1 ने वाढली जाते 43 या आकड्यावर. 43 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये जय गजानन कुक्षेत संघ पोहोचलाय. येणारे चेंडू असतील 8 आणि 8 चेंडू मागे 13 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. 8 चेंडू 13 धावा असं समीकरण आपण पाहतोय मित्रांनो. नगर सेवक चषक दो शिरवणे 2018 हे दैदीप्यमान आयोजन आणि नवी मुंबई क्रिकेट विश्वामधली सर्वाधिक नामांकित स्पर्धा, सर्वाधिक मोठ्या रकमेची स्पर्धा कुठली असेल मित्रांनो, तर त्या ट्रॉफीचं नाव आहे, त्या स्पर्धेचं नाव आहे नगर सेवक चषक शिरवणे. सन्माननीय ज्ञानेश्वरजी सुतार साहेब, सन्माननीय अविनाथजी सुतार साहेब यांच्या माध्यमातून ही साकारलेली स्पर्धा आपण पाहतोय, आपण अनुभवतोय. तर अतिशय चांगला चेंडू फिरवलाय. अकूट टप्प्याचा चेंडू होता, स्टॉटम फुल करण्याचा प्रयत्न मात्र फसला फलंदाजाचा आणि बघा हाणून पाडलं जातंय. येणारे 7 चेंडू 13 धावा 7 चेंडू असं समीकरण या मॅच मध्ये आलंय सामना जिंकण्यासाठी जय गजानन कुक्षेत संघाला. जग्गू लेफ्ट आर्म ओर द विकेट आकाशसाठी. यावेळेस बघा शॉर्टॉम पूल केलाय, चेंडू मात्र आउट ऑफ द पार्क. पंचांचा इशारा येतोय 7 धावांसाठी हा षटकार. तर बघा आकाशच्या बॅटमधून षटकार पाहिला, अतिशय सुरेख अशी फलंदाजी. 3 षटकांचा खेळ संपला, 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 गडी बाद 49 धावा. येणारे 7 चेंडूमध्ये 7 धावांची गरज या मॅचमध्ये. दोन गडी बाद 49 धावा, शेवटचं षटक बाकी आहे आणि या मॅचमध्ये जिंकण्यासाठी जय गजानन कुक्षेत संघाला येणारे 6 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे मॅचमध्ये. कंपल्सरी टार्गेट हा चेस राहील याची कृपया नोंद घ्या, हा स्पर्धेमधला नियम आहे. 7 च्या 7 धावा तुम्हाला काढाव्या लागतील. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे स्वतःचं पहिलं संघाचं शेवटचं षटक प्रदीप. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे टेनिस क्रिकेट विश्वामधला एक नामवंत गोलंदाज प्रदीप बल्लो. प्रदीप बल्लो हा गोलंदाज आहे आणि सज्ज झाला नवीन फलंदाज मनीष. सामोरा जाण्यासाठी या प्रदीपला 6 चेंडू 7 धावांची गरज आहे या मॅचमध्ये जिंकण्यासाठी. यावेळेस बघा अतिशय सुरेख चेंडू शरीराचा वेद घेऊन जातोय थर्डमॅनच्या दिशेने. शॉट थर्डमॅनला चेंडू ट्रॅव्हल झाला तत्पूर्वी 1 रन. पंचांच्या माध्यमातून लेग बाईचा इशारा येतोय आणि संघाची धावसंख्या मात्र 1 ने वाढली जाते. अर्धशतक इथं धावफलकावर लागतोय जय गजानन कुक्षेत संघ. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 50 धावा. येणारे 5 चेंडू आणि अजूनही 6 धावांची गरज आहे या मॅचमध्ये. कुठला संघ जिंकेल, कुठला संघ मात्र हारेल हे सांगणं कठीण आहे, कारण असे कित्येक सामने आपण पाहिलेले आहेत मित्रांनो. 7 चेंडूमध्ये 2 धावा असताना सुद्धा
या दोन धावा होऊ दिल्या नाही असे कित्येक सामने आपण पाहिले. बघूया काय करतोय हा प्रदीप. यावेळी बघा फुलारलेनचा चेंडू ऑन ड्राईव्ह स्वरूपाचा फटका, गुरुनाथ पाटीलच्या डोक्यावरून चेंडू ट्रॅव्हल झाला 7 धावांसाठी आणि हा सामना मात्र जिंकलाय. जय गजानन कुक्षेत संघ ने हा सामना जिंकला. अभिनंदन जय गजानन कुक्षेत संघाचं. आणि आकाश शिखळी आपण पाहिली 4 उत्तुंग षटकार.